मुंबईची खुली लूट अधिकारी करतायत सरकारी. या निवडणुकाची बाडी अस्तित्वात असल्यामुळे राज्याच्या 20,000 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. एका मतदारसंघाचा रस्ता करायचा आणि दुसऱ्याचा रस्ता सोडून द्यायचा. तुम्ही पण अनेक आमदारांना सिकळे असताना भारतीय जनता पक्षाच्या आमच्याकडे लिस्ट आहे, किती लोकांना पैसे दिलं. और आम्हाला माहित आहे ना, बोलवून बोलवून कॅबिनमध्ये अचक काय साडी द्या, दोन दोन चांगली साडी द्या, पण त्यावर एक एक शस्त्रही द्या, कारण ती संरक्षण ती स्वतःचं संरक्षण करू शकेल. पोलीस आता जे गुंडाच्या कचाऱ्यात हे राज्य सापडलंय ना, त्यातून हेच त्यांना आता संरक्षण करू शकत नाही. मला इथे खेदानं सांगावं लागतं की राज्यातील स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका झाल्या. केंद्र सरकार इथे अनेक ठिकाणी निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांच्या हाती कारभार आहे. मुंबईची खुली लूट अधिकारी करतायत, खुली लूट. ते येईल मी ज्यावेळेस सत्ताचा प्रस्ताव आणेल त्यावेळेस काय काय पद्धतीनं अधिकारी मनमानी कारभार करतायत, कोणाच्या आशीर्वादानं करतायत, कोण कोण तिथे जाऊन अधिकाऱ्यांच्या कमिशनरच्या कॅबिनमध्ये एंट्री चेंबरमध्ये जो ज्याला कुठलाही कवडीचा अधिकार नाही असे लोक जाऊन बैठका घेत आहेत हे मी काढेल. विषय असा आहे अध्यक्ष महोदय की 250 नगरपरिषदा, 25 महानगरपालिका आणि आपल्या 30 जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका नाही झाल्यात. त्यामुळं केंद्र सरकारने या निवडणुकाची बाडी अस्तित्वात नसल्यामुळे राज्याच्या 20,000 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. हे 20,000 कोटी रुपयाची जी ग्रांट आहे ती परत गेली अध्यक्ष महोदय, कारण त्या बाडीचा ठराव असल्याशिवाय ते निधी खर्च तो निधी खर्च करता येत नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर 20,000 कोटी रुपये राज्याचं नुकसान झालं असेल तर याला जबाबदार कोण? याचं उत्तर अपेक्षित नको आहे आम्हाला, त्याचं उत्तरही दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. शेवट, तुम्ही सगळा बजेट मांडत असताना विरोधकांना काय दिलं? विरोधकांच्या आमदारांना दिलं नको. सर्वांगीण विकास, सर्वांगीण विकास म्हणजे काय? एका मतदारसंघाचा रस्ता करायचा आणि दुसऱ्याचा रस्ता सोडून द्यायचा, म्हणजे रस्त्याने गाडी स्पीडनी गेली की खड्ड्यात जाऊन पडेल, तुमच्या कमरा माना मोडतील ना. आणि महाराष्ट्रामध्ये सगळे आमदारांच्या ठीक आहे तुम्ही जास्त दिलात, पण 0 फंड, 0 फंड देताय आमदारांना. ही द्वेषाची भावना तुमची, ही कुठली भावना आहे? आज तुम्हाला काही ना काहीतरी ठीक आहे, आम्ही पण तुम्हीच दादा होता तिथे, तुम्ही पण अनेक आमदारांना सिकळे असताना भारतीय जनता पक्षाच्या आमच्याकडे लिस्ट आहे, किती लोकांना पैसे दिलं. और आम्हाला माहित आहे ना, बोलवून बोलवून कॅबिनमध्ये. आता तुम्हाला नाही दिलं असेल एकट्याला, पण बाकीच्या ना यादी दाखवतो मी वाचून. आता मी आणले यादी, मी ज्यावेळेस याच्यावर येईल ना त्यावेळेस यादी वाचून दाखवतो मी किती लोकांना पैसे दिले गेले. आम्हाला काही नाही, अरे थोडे तरी द्या आमच्या आमदारांना, याची तरतूद तर करा, कारण हे सगळं सर्वांगीण विकासाच्या आपण गोष्टी करतो आहोत त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट की जे आपण खरं तर ज्या याला स्थगिती दिली होती कोर्टाने, स्थगिती दिल्यानंतरही दादा त्या कोर्टाने स्थगिती देऊनही अद्यापपर्यंत त्या लोकांना पैसे दिले नाही. त्या कामाला अनेक काम आहे. मला वाटलं या बजेटमधून तुम्ही इतर राज्यांनी ज्या पद्धतीनं महागाईवर मात करायसाठी योजना ठेवल्यात, कालच 25.5 रुपयांनी LPGचा सिलेंडर महाग झाला, 25.5 रुपयांनी. म्हणजे तुम्हाला मला वाटलं की तुम्ही याच्यावर सबसिडी द्याल 100-200 रुपये कंत्राटदारांची लूट करण्यापेक्षा. आणि तिथे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गॅरंटी दिली ना, आमची गॅरंटी मध्ये 500 रुपये दिलं सिलेंडर, राजस्थानमध्ये दिला, तुम्ही का देत किमान 200-300 रुपये तरी साडी वाटताय म्हणताय, तुम्ही साडीचा उल्लेख केलायस. अरे आज जर त्यांना सक्षम केला असता तर त्या भगिनीला साडी द्यायची नाही, आणि महाराष्ट्रातील जनतेला महिलेंच्या संरक्षणासाठी आज साडीपेक्षा मी म्हणालो शस्त्र देण्याची आवश्यकता आहे. साडी द्या, दोन दोन चांगली साडी द्या, पण त्यावर एक एक शस्त्रही द्या, कारण ती संरक्षण ती स्वतःचं संरक्षण करू शकेल. पोलीस आता जे गुंडाच्या कचाऱ्यात हे राज्य सापडलंय ना, त्यातून हेच त्यांना आता संरक्षण करू शकत नाही. आणि यासाठी मी जे या ठिकाणी आपल्यापुढे हे प्रश्न उपस्थित केलेत की पहिला प्रश्न दादा की आपण जो नदीजोड प्रकल्प आहे त्यासाठी आता नाही तर पुढच्या वेळेस तरी किमान वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला निधी उपलब्ध भरीव करून द्यावे अशी आपल्याला या निमित्तानं रिप्लायच्या मागणी आहे, त्याचं उत्तर नाही मिळालं. आणि दुसरी गोष्ट, किमान आपण तिकडे गेलात आम्हाला आनंद आहे, तुमच्याकडे सदैव तिकडे जा इकडे या, सदैव तुमच्या हातात,
तिजोरीची चाबी राहू दे अशी पंढरीच्या पांडुरंगाला कृपा करतो. तिकडे जा, तिकडे घ्या, पण इकडे या, इकडे तेच घ्या. आणि तुमचं नशीब बलवत्तर आहे दादा, कुठे गेला तरी फायनान्स तुमच्या हातात असते. आणि तुम्ही असे फिरवता काय मंत्र्यांची गती. दादा द्या ना पैसे, दादा थोडे द्या ना. अरे भीक मागायची पाळी आली तुमच्यावर, ही आणून ठेवली ना भीक, द्या ना. मागवून जातात, हळूच बोलतात. आणि हे सगळं जे चाललंय हे फक्त दादा कंट्रोल करू शकतात. पण आता मात्र हे बजेटमध्ये जे दिसतंय ते मात्र फार वाईट वाटतंय. बिचाऱ्यांची सगळ्यांची क्यू वाटते, काय गती होईल तुमची पुढे. आता तर जवळपास 90% होऊनच गेलेत, यांची गती काय होईल. पण दादा मला तुम्हाला विनंती माझी अशी आहे, या आमदारांसाठी जो काही निधी देऊ शकाल तो निधी काही ना काहीतरी फुल नाही फुलाची, पण तो निधी आपण देण्यासाठी आपण प्रयत्न कराल का, हा मला खरा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट शेवटचा विषय अध्यक्ष महोदय, की आपण या ठिकाणी या पुरवणी मागण्यामध्ये जो विषय मांडला, तर आता ते सुद्धा आपण या ठिकाणी मांडावं सांगावं अशी आमची आपल्याला विनंती आहे. आणि विशेष म्हणजे ज्या कामाला स्थगिती दिली आहे ती कोर्टाने उठवली, परत आम्हाला कोर्टात जाण्याची पाळी आणू नका. त्यामध्ये तीर्थक्षेत्राचा निधी आहे, पर्यटनाचा निधी आहे, अजूनही दिले नाहीत. कोर्टाचा अवमान, परत आम्ही कोर्टात जायचं असलं तेही जातो. ईडीचा निधी आहे, ते सर्व निधी आपण देणार का, आणि त्याच देण्याची घोषणा या ठिकाणी करावी अशी आपल्याला मी विनंती करतो आहे.